आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडपसर पुणे. यशवंत सहकारी साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोर धरत आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनल प्रमुख प्रशांत काळभोर यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय. पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यशवंत सहकारी साखर कारखाना गेले 13 वर्ष बंद होता आणि आता कुठं दिलासा देण्यासाठी तरुण पिढी एकत्र येत असताना हीच गुरु शिष्याची जोडी आता करोडोंच्या बाता आणि बिनबुडाचे आरोप करत आहे. हवेली तालुका खरेदी विक्री संघाची कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डच्या परिसरात मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा कर्ज झाला म्हणून विकली असं तुम्ही जाहीरपणे कबूलही केलंय. यावरच तुमचे खरे मनसुबे आज उघड पडले आहेत. तुम्ही फक्त आणि फक्त व्यापारीच आहात. तुम्हाला शेतकऱ्यांच्या हिताचं तुम्हाला काहीही देणं घेणं नाही हे उघड झालंय. यांचा फक्त जमिनीवरच डोळा आहे म्हणूनच त्यांनी करोडोंच्या बाता करून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे जानकर शेतकरी सभासद बांधवांनी सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांच्या पाठीमागे उभं राहायचं की व्यापाऱ्यांच्या आणि व्यावसायिक एजंटांच्या ताब्यात कारखाना द्यायचा याचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आली आहे असं मत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलचे प्रमुख प्रशांत काळभोर यांनी माध्यमांशी बोलताना केलंय. पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांनी आजपर्यंत तुमचं राजकारण किती धोकादायक आहे. यशवंत सहकारी साखर कारखाना दिवाळखोरीत जाण्यासाठी कारणीभूत कोण आहे. आज जनतेच्या मनात बंद पडलेल्या कारखान्यासंदर्भात काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं विरोधी पॅनल प्रमुखांनी द्यावीत अशी अपेक्षाही अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलचे प्रमुख प्रशांतदादा काळभोर यांनी व्यक्त केली आहे. दत्तोबा कांचन यांचे 1995 साली निधन झाल्यानंतर तत्कालीन चेअरमन के डी कांचन आणि संचालक मंडळ यांनी जे कारखान्याचे अनावश्यक विस्तारीकरण केलं त्या विस्तारीकरणामुळे जवळपास 38 ते 40 कोटी रुपयांचा बोजा कारखान्यावर पडला. समोरच्या पॅनल प्रमुखांनी हे विस्तारीकरण योग्य होतं, चुकीच्या पद्धतीनं केलं गेलं होतं, त्या काळी त्याची गरज होती का याची उत्तरं देण्याची गरज आहे. यानंतरच्या निवडणुकीमध्ये प्रकाश मस्के यांच्या नेतृत्वाखाली के डी कांचन आणि माधव काळभोर यांनी एकत्र येणं, के डी कांचन चेअरमन झाले आणि माधव काळभोर व्हाईस चेअरमन झाले, हे दोघे एकत्र असताना 2.5-3 वर्षांच्या कालखंडानंतर चेअरमन म्हणून के डी कांचन काम करत असताना समोरचे जे पॅनल प्रमुख व्हाईस चेअरमन होते आणि विरोधी पॅनलमध्ये अशोकभाऊ काळभोर संचालक यांनी एकत्र येऊन के डी बापू कांचन यांचे सह्यांचे अधिकार काढले, तर ते अधिकार का काढले? के डी कांचन यांच्या मनमानी कारभारामुळे काढले, के डी कांचन यांच्या भ्रष्टाचारामुळे काढले असा सवाल उपस्थित केलाय. त्यानंतर 2006 साली कारखान्याची जी पंचवार्षिक शेवटची निवडणूक झाली त्यामध्ये स्वर्गीय अशोक काळभोर आणि के डी कांचन यांनी एकत्रित पॅनल केलं. स्वर्गीय अशोक काळभोर चेअरमन झाले. संचालक मंडळांनी 1 लाख पोती विकण्याची परवानगी दिली असताना त्या काळात जवळपास 4.5 लाख साखरेची पोती विक्री झाली. ती विक्री नाममात्र केवळ 950 रुपये दरानं झाली. त्यानंतर 6 ते 8 महिन्यांच्या कालावधीमध्ये दर वाढून तो 2650 रुपयांपर्यंत गेला. त्यात कारखान्याचा जवळपास 57 ते 60 कोटी रुपये तोटा झाला. अशोक काळभोर यांनी चेअरमन म्हणून परस्पर विकली की आपण आणि इतर संचालकांनी मान्यता दिली याचं उत्तर सभासदांना आज देण्याची गरज आहे आणि त्यांच्या नंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा एकमेकांची जिरवाजिरवीचं राजकारण असेल. या राजकारणामधून अशोक काळभोर यांचंही सह्यांचे अधिकार आपण स्वतः आणि के डी कांचन यांनी एकत्र येऊन ते काढून घेतले. ते काढून घेण्याचं कारण काय? के डी कांचन हे प्राध्यापक आहेत, त्यांचा सहकार क्षेत्रातला खूप मोठा अनुभव आहे. पण आपणही उच्च शिक्षित बीएससी अॅग्री आहात, परंतु दोघांच्या जिरवाजिरवीच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांची देणी थकवली, कामगारांचा पगार आणि बँकांचे हप्तेही थकले, याचं नेमकं कारण काय? या सर्व महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं शेतकरी सभासद आणि मायबाप जनता मागत आहे. आगामी काळामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावीच लागतील. रस्त्यावरती फक्त चला यशवंत पुन्हा सुरू करू असं आव्हान करून जनतेच्या प्रश्नांचं समाधान होत नाही असाही टोला त्यानंतर प्रशांतदादा काळभोर यांनी लगावलाय. रयत सहकार पॅनल प्रमुखांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये हवेली तालुका खरेदी विक्री संघाची 12 गुंठे जागा विक्री केल्याची कबुली देताना खरेदी विक्री संघावर कर्ज होते म्हणून ती जागा विकावी लागली असं स्पष्टीकरण दिलंय. तर माझा अत्यंत महत्वाचा प्रश्न असा आहे की आपल्या यशवंत सहकारी साखर कारखान्यावर सुद्धा कर्ज आहे आणि मग ते कर्ज दूर करण्यासाठी आपण सत्तेवर आल्यानंतर कर्जाचं कारण दाखवून ती जमीन बिल्डरला विकणार आहात का? रयत नाव घेऊन फक्त तुम्हाला लूटच करायची आहे हे यातून स्पष्ट होत असून तुम्ही फक्त आणि फक्त व्यापारी मनोवृत्तीचे आहात. तुम्ही फक्त विक्रीच करणार. सर्वसामान्य शेतकरी सभासदांच्या चेहऱ्यावरती हास्य आणि समाधान तुम्हाला पाहवत नाही की काय असा प्रश्न आमच्या मनात येत असल्याचंही यावेळी प्रशांत काळभोर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. यावेळी पॅनल प्रमुख प्रकाश जगताप, पॅनल प्रमुख बाळासाहेब चौधरी, पॅनल प्रमुख प्रशांत काळभोर उपस्थित होते. रॉयल मीडिया न्यूज साठी चंद्रकांत दुंडे, कुंजीरवाडी.
महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.